नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एस जे फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम DHS म्हणजेच आरोग्य विभागामध्ये लागलेले आपले जे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थी मित्रांना त्यांच्या पुढील भवितव्यासाठी हार्दिक शुभेच्छा, त्यांना माझ्याकडून बिग कॉंग्रॅच्युलेशन्स। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांनाच माहीत आहे आपला जो ग्रुप आहे एच जे फार्मा यूट्यूबवर असो, चॅनल असो किंवा आपला टेलिग्राम चॅनल असो किंवा व्हॉट्सअप जे चॅनल्स आहेत ते सुद्धा असो, त्याच्यावर मी हे स्क्रीनशॉट टाकलेले आहेत। हे प्रत्यक्षात विद्यार्थी मित्रांनो, जे जे विद्यार्थी आपल्याला फॉलो करतात एच जे फार्माला, तर त्यांचे अभिप्राय आहेत, त्यांनी स्वतः टाकलेले काय आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे त्यांचे अभिप्राय, त्यांचे मेसेजेस आहे, हे तुम्ही सर्वांनी वाचलेच असतील। ओके, तर या सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थी मित्रांनो हार्दिक शुभेच्छा। विद्यार्थी मित्रांनो, काही मार्काने जर तुमचा रिझल्ट गेलेला असेल तर खचून जाऊ नका, अजूनही समोर एक्झाम्स होणार आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या, जसे की आता DSSB जागा आलेल्या आहेत, ते सुद्धा एक्झाम्स होणार आहेत। त्यानंतर कारागृह विभागाची सुद्धा एक्झाम राहिलेली आहेत, तर त्याचा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं सिलेक्शन होऊ शकतं। विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची अपडेट देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला जो रिझल्ट आहे तर तो रिझल्ट डिक्लेअर होऊन आता 4-5 दिवस झालेले आहेत। ज्यांना म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहेत किंवा काही जणं वेटिंग लिस्टमध्ये आहेत, तर त्या सगळ्यांना माहिती आहे। तर थोडक्यात आपण त्याच्याबद्दल माहिती बघू। बघा, आता हे फॉर एक्झाम्पल नाशिक विभागाची एक लिस्ट आहे, तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, स्टार्टिंगला त्यांनी काय दिलेले आहेत, सिलेक्शन लिस्ट फॉर पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट, ही आहे सिलेक्शन लिस्ट, म्हणजे सिलेक्टेड झालेले स्टुडंट ॲज वेल ॲज वेटिंगवर राहिलेले स्टुडंट, अशी ही लिस्ट आहे। आणि याच्या खाली जर तुम्ही गेले विद्यार्थी मित्रांनो, तर ही आहे कॉमन मेरिट लिस्ट। ओके, म्हणजे हे काही मार्काने विद्यार्थी काय थोडेफार मागं राहिलेले आहेत, म्हणजे सिलेक्टेडसुद्धा नाहीत आणि म्हणजे काय म्हणतात ते वेटिंगवरसुद्धा नाहीत, पण यांना मार्क चांगले आहेत, तर हे काय आहेत विद्यार्थी मित्रांनो, कशामध्ये, कॉमन मेरिट लिस्टमध्ये आलेले आहेत। म्हणजे 90 जास्त मार्क पडलेले सगळे विद्यार्थी इकडे कॉमन मेरिट लिस्टमध्ये आहेत, हायर टू लोअर असे नंबरिंगमध्ये। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, हे सगळ्यांनी चेक केलं असेल। फॉर एक्झाम्पल आता एखादी कॅटेगरी, समजा ओपन कॅटेगरी आहे, बघा इथं तुम्ही बघू शकता फार्मसी ऑफिसर पदासाठी ओपन कॅटेगरी आहे, तर ओपन कॅटेगरीवरचा जो विद्यार्थी आहे, म्हणजेच ज्यांना मार्क पडले ते ओपनमध्ये गेले। ओके, तर 168 ओपनमध्ये गेला, जनरलमध्ये 163। ओके, तर यांचं सिलेक्शन झालेलं आहे ओपनमधून, किती बघा एवढे विद्यार्थी जे आहेत, तर यांचं झालेलं आहे सिलेक्शन। आणि त्याच्यानंतर हे 4 विद्यार्थी जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे राहिलेले आहेत वेटिंग लिस्टमध्ये। ओके, तर या सगळ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवतील। ओके, आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी विद्यार्थी मित्रांनो, मेल्स वगैरे येणं चालू झालेले आहेत। काही गट क आणि गट ड चे जे विद्यार्थी आहेत, त्यांना विद्यार्थी मित्रांनो काय आलेले आहेत, मेल्स आलेले आहेत किंवा येत आहेत। तर तुम्ही तुमचा जो मेल आयडी आहे, तुमचा मोबाईल नंबर, ॲज वेल ॲज विद्यार्थी मित्रांनो तुमचं जे तुमच्या गावात एखादं पोस्ट वगैरे असेल, तर त्याच्यासुद्धा म्हणजे पोस्टाद्वारे सुद्धा तुम्हाला स्पीड पोस्टाने किंवा इंडियन पोस्टाने तुम्हाला हे येऊ शकतं, काय कॉल लेटर येऊ शकतं की या दिवशी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, तुम्ही हजर राहा। ओके, अजून ऑफिशियली अशी काही म्हणजे डेट आलेली नाही, सर्क्युलर आलेलं नाही आहे, तर ते आल्याच्यानंतर मी तुम्हाला कळवतोच। ओके, तर तुम्ही तुमचा मेल आयडी वगैरे मोबाईल नंबर वगैरे चालू ठेवा, ते चेक करत राहा। हे झालं आपल्या रिझल्टबद्दल की कसं बघायचं। फॉर एक्झाम्पल आता आपण ओपनचं बघितलं, तसंच OBC जनरल, OBC दिव्यांग, OBC स्पोर्ट पर्सन असे सगळे रिझल्ट लागलेले आहेत, सिलेक्टेड आणि वेटिंग लिस्ट हे सगळे याच्यामध्ये दिलेले आहेत। ओके, असं तुम्हाला तुमचा रिझल्ट बघायचा होता। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ना, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणकोणते कागदपत्र महत्त्वाचे आहेत, तर ते आपण या व्हिडिओद्वारे काय करणार आहोत बघणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, काही जे 10 पदं होते स्टार्टिंगला, ज्यांचे रिझल्ट लागले होते, त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हे सर्क्युलर काढण्यात आलं होतं। तर याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्सचे महत्त्वाचे आहेत हे त्यांनी इथं दिलेले आहेत। बघा, कागदपत्रे तपासणी याच्यामध्ये महत्त्वाचे कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला तुमच्याकडे ठेवायचे आहेत। बघा, पहिला सगळ्यात महत्त्वाचा जो डॉक्युमेंट आहे तो आहे जन्म तारखेचे प्रमाणपत्र, म्हणजेच जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शालांत परीक्षा प्रमाणपत्र। ओके, म्हणजे याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो, की तुमची जन्मतारीख काय आहे याचं एक प्रूफ तुम्हाला द्यायचं आहे। तर ते प्रूफ तुम्ही कशाकशाद्वारे देऊ शकता, एक तर तुमचं बर्थ सर्टिफिकेट, त्याच्यावर तुमची जन्मतारीख असते, किंवा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच काय, लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच काय, TC। ओके, किंवा मग विद्यार्थी मित्रांनो तुमचं 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट वगैरे, त्याच्यावर सुद्धा काय असतं, तुमची डेथ ऑफ बर्थ असते त्याच्यामध्ये, तर ते तुम्ही काय करू शकता, देऊ शकता। हे झालं तुमचा पहिला डॉक्युमेंट।
त्यानंतर तुम्ही कोणत्या जातीमधून फॉर्म भरा, जात प्रमाणपत्र, जातीचा तपशील, कोणती जाती, जात प्रवर्ग, त्याच्यामध्ये पोट जात आणि प्रमाणपत्राचा क्रमांक दिनांक असेल त्याच्यावर मेन्शन असायलाच पाहिजे. ओके, तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला त्याला काय लागणार आहे, 100% लागणार आहे. त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र. बघा, जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे काय, तर कास्ट व्हॅलिडिटी. तर कास्ट व्हॅलिडिटी जे आहे विद्यार्थी मित्रांनो, ती असली तरी चालेल आणि नसली तरी चालेल. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही 6 महिन्याच्या आत किंवा जे मुदत ते देतील त्या मुदतीच्या आतमध्ये तुम्हाला ती काय करायची आहे, काढून तुम्हाला सबमिट करायची आहे. ओके, तर हे झालं तिसरा डॉक्युमेंट. त्यानंतर चौथा डॉक्युमेंट जो आहे विद्यार्थी मित्रांनो, जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे नॉन क्रिमिलेअर सक्षम अधिकाऱ्याचे यांचे प्रमाणपत्र. म्हणजे तुम्ही डेव्हलप किंवा उन्नत गटामध्ये मोडत नाही असं तुम्हाला नॉन क्रिमिलेअर, त्याला आपण NCL म्हणतो, तर नॉन क्रिमिलेअरचं सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे असतं. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, हे सर्टिफिकेट तुम्हाला जे तुम्ही ज्या कास्टमधून फॉर्म भरला किंवा ज्या प्रवर्गातून पोटजातीमधून फॉर्म भरला त्याचं आरक्षण जर तुम्हाला घ्यायचं असेल तर हे तुम्हाला नॉन क्रिमिलेअर लागत असतं. जनरली आपले जे OBC कास्ट आहे, FEJ आहे, त्यानंतर NTD, NTC आहे का नाही, या सगळ्या कास्टला विद्यार्थी मित्रांनो काय लागत असतं, नॉन क्रिमिनल लागत असतं, शिवाय ST, SC ओके यांना लागणार नाही. ओके, तर ज्या ज्या कास्टला नॉन क्रिमिनल मेंडेटरी आहे त्यांना कास्ट सर्टिफिकेटसुद्धा तिथे काय करायचं आहे, सबमिट करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अधिवास प्रमाणपत्र, प्राधिकाराचे पदनाम व ठिकाण. म्हणजेच काय, याच्यामध्ये अधिवास म्हणजे डोमेसाईल म्हणतो, म्हणजे तुम्ही रहिवासी, महाराष्ट्राचे रहिवासी असल्याबद्दलचं तुमचं ते असतं डोमेसाईल सर्टिफिकेट. तर ते सुद्धा तुम्हाला पाहिजे आहे आणि इम्पॉर्टंट आहे, मस्ट आहे. ओके, त्यानंतर जाहिरातीतील नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र. जाहिरातीची मिनिमम इलिजिबिलिटी दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल, आपण फार्मसी ऑफिसरचा पेपर देत आहे तर मिनिमम इलिजिबिलिटी काय आपल्याकडं, तर डिप्लोमा इन फार्मसी. तर त्याचे सगळे कागदपत्र तुम्हाला तिथे द्यायचे आहेत. डिग्रीची असेल तर डिग्रीचे सुद्धा द्यायचे आहेत. ओके, कोणाकोणाची डिग्रीज असेल तर मग डिग्रीचेच द्यायचे आहेत. तर हे काय, जाहिरातीतील नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचे आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल, तुमची SSC म्हणजे काय, सॉरी, 10th, त्यानंतर 12th, ओके, त्यानंतर डिप्लोमा किंवा डिग्री, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर आणि इतर काही असेल तर, तर हे तुम्हाला डॉक्युमेंट तिथं काय घ्यावे लागतील, ओरिजिनल्स. हे सगळे ओरिजिनल मी अगोदर जे सांगत आलो ते सगळे ओरिजिनल्स तुम्हाला तिथं दाखवावे लागतात. ओके, त्यानंतर विद्यार्थ्यांना सातवा जो डॉक्युमेंट आहे महत्त्वाचा, तर ते आहेत अनुभवाचे प्रमाणपत्र. आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या फार्मसिस्ट पदासाठी किंवा फार्मसी ऑफिसर पदासाठी विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी लावलेला आहे एक्सपिरियन्स. ओके, किती वर्षाचा, 3 इयर्सचा बहुतेक. ओके, तर हे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट डिप्लोमा इन फार्मसीवाल्या विद्यार्थ्यांसाठी काय आहे, मेंडेटरी आहे. ज्यांचं B Pharm झालेलं असेल त्यांना हे लागणार नाही, काय, एक्सपिरियन्स लागणार नाही. पण डिप्लोमा इन फार्मसी म्हणजे डिप्लोमा किंवा D Pharm झालेला असेल तर त्यांना हा अनुभवाचं जो प्रमाणपत्र आहे, सर्टिफिकेट आहे, ते लागणार आहे. तर ते तुम्हाला ओरिजिनल दाखवायचं आहे. आता कधी कधी काय विद्यार्थी मित्रांनो, ओरिजिनल विद्यार्थ्यांकडे नाही आहे, म्हणजे काही विद्यार्थी काय करतात, एखाद्या मेडिकलवरून घेतात. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं लायसन तरी तिथं अटॅच असायला पाहिजे, किंवा तुम्ही तुम्हाला सॅलरी वगैरे किती आहे ते सॅलरीचं काहीतरी त्यांना प्रूफ लागेल, किंवा मग तुम्ही इन्कम टॅक्स वगैरे भरलेला असेल तुम्हाला जेवढी सॅलरी होती त्याच्यावरून, तर ते सुद्धा लागेल. किंवा विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म नंबर 20-21 तुम्ही जेव्हा FDAकडे रजिस्ट्रेशन करता ना, मेडिकल उघडण्यासाठी किंवा लायसन देण्यासाठी, तर फॉर्म नंबर 20-21 सुद्धा तिथं काय आहे, फार्मसीचा रजिस्ट्रेशन नंबर असतो, हे जर अटॅच असेल तुमचं तर हे सुद्धा तुम्ही तिथं प्रूफ म्हणून देऊ शकता. ॲज वेल ॲज जर स्वतःचं मेडिकल असेल तर स्वतःचं फॉर्मॅट बनवून घ्यायचा आणि तुम्ही जे मेडिकलच्या नावाचं जे अकाउंट असतं ज्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन केलेलं आहे, बिझनेस अकाउंट, ओके, मेडिकलचं, तर त्याचे ट्रान्झॅक्शनसुद्धा प्रूफ म्हणून दाखवू शकता. ओके, या अनुभव सर्टिफिकेट तर लागेल पण प्रूफ म्हणून हे बाकीच्या गोष्टीसुद्धा लागतील. आणि जे सर्टिफिकेट आहे त्याच्यामध्ये तुमच्या पदाचं नाव फार्मसी ऑफिसर किंवा फार्मसिस्ट म्हणून, कालावधी कधीपासून कधीपर्यंत केला, संस्थेचे नाव म्हणजे कुठे काम केलं, संस्था शासकीय आहे, निमशासकीय आहे की खाजगी आहे त्याच्याबद्दलची माहिती, आणि मासिक वेतन तुम्हाला किती होतं, अशा प्रकारचा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते बनवून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर रजिस्ट्रेशन, हे रजिस्ट्रेशनसुद्धा मस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. रजिस्ट्रेशनमध्ये जसं की आपलं फार्मसी काउन्सिल आहे, नर्सिंगवाल्यांचं नर्सिंग काउन्सिल, डेंटलवाल्याचं डेंटल काउन्सिल, आहे का नाही, तर या काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असणे काय आहे, गरजेचं आहे. नोंदणी प्रमाणपत्र क्रमांक दिनांक आणि कालावधी वगैरे, म्हणजे ते एक्सपायरी वगैरे त्याच्यामध्ये असते ते, म्हणजेच काय, तर फार्मसिस्टचं रजिस्ट्रेशन असणं खूप महत्त्वाचं आहे. ओके,
रजिस्ट्रेशन नंबर तुमचा इथं तुम्हाला मेन्शन करून, म्हणजे तुम्हाला ते सर्टिफिकेटच द्यायचं आहे रजिस्ट्रेशनचं, ओके. तर त्याला आपण महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलकडे आपण रजिस्ट्रेशन करत असतो ना, MSPCचं आपल्याला काय लागेल, रजिस्ट्रेशन लागेल ॲज अ रजिस्टर्ड फार्मसिस्ट म्हणून नोंद असल्याचं. त्यानंतर मान्यताप्राप्त संस्थेचे संगणक अर्हता प्रमाणपत्र, म्हणजेच काय, MSCIT किंवा त्याच्या लेवलची दुसरी जरी संगणक अर्हता असेल तर ते तुम्ही देऊ शकता, ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुमच्याकडे सध्या नसेल, तुम्ही नंतरसुद्धा 6 महिन्यांनी काय करू शकता, किंवा 6 महिने किंवा त्यांनी जो टाईम दिलेला आहे तर त्या टाईमच्या तुम्हाला सबमिट करायचं आहे. समांतर आरक्षण धारकांसाठी, ज्यांना ज्यांना समांतर आरक्षण घ्यायचं आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांनो, जे पार्ट टाईमवाले आहेत, अंशकालीनवाले, प्रकल्पग्रस्त आहेत, भूकंपग्रस्त आहेत, खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग, अनाथ, जाहिरातीत नमूद, तुम्ही जे जे ज्याच्यासाठी समांतर आरक्षणासाठी तुम्ही काय जे सर्टिफिकेट अपलोड केलं किंवा ज्याच्यावर दावा करायचा आहे ते ओरिजिनल प्रमाणपत्र तुम्हाला तिथं दाखवायचं आहे, ओरिजिनल, ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र असतं एक, तर याचा फॉर्मॅट तुमच्याकडे नसेल तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवर हे लहान कुटुंबाचा प्रमाणपत्राचा फॉर्मॅट टाकलेला आहे, तर तुम्ही काय करू शकता, प्रिंट काढून घेऊ शकता. तर याच्यात तुम्हाला काय आहे, तुमची स्वतःची माहिती भरायची आहे, तुमचं लग्न झालेलं असेल तर 2 पेक्षा तुम्हाला जास्त अपत्य असायला नको, ओके, 2 पेक्षा कमी असायला पाहिजे, आणि लग्न झालेलं नसलं 0 अपत्य करून ते पूर्ण सही मारून आपण त्यांना द्यायचं, हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र असतं, ओके. त्याच्यानंतर अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर राहत असल्याबाबतचा पुरावा. आता विद्यार्थी मित्रांनो, अर्जात नमूद आपण एक काय म्हणून त्याला परमनंट ॲड्रेस असतो आणि दुसरा असतो करंट ॲड्रेस, ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला जो परमनंट ॲड्रेस आहे आधार कार्डवर, तर आधार कार्ड म्हणून तुमचं काय चालू शकते, परमनंट ॲड्रेससाठी तुम्हाला हे देऊ शकता, तुम्ही आधार कार्ड सबमिट करू शकता. त्यानंतर किंवा जेही समजा राशन कार्डवर सुद्धा पत्ता असतो, ज्याही म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट जो आहे ज्याच्यावर आपल्या गावचा परमनंट ॲड्रेसचा पत्ता असतो का नाही, तर ते तुम्हाला काय करायचं आहे, द्यायचं आहे, ओके. स्वतःचा फोटो असलेले ओळखपत्र, जसं की आधार कार्ड आवश्यक आहे, आधार कार्ड सगळ्यात मस्त आहे, ओके. त्याच्यानंतर मग आधार कार्ड देऊ शकता किंवा पॅन कार्ड, वाहन म्हणजे तुमचं लायसन म्हणू शकता, वाहन चालवण्याचं लायसन. त्यानंतर शासकीय ओळखपत्र असेल एखादं, ते बँकेचं पासबुकसुद्धा, निवडणूक आयोगाचं इलेक्शन कार्डसुद्धा तुम्ही देऊ शकता, वोटिंग कार्ड. स्वतःचे पासपोर्ट साईजचे 2 फोटो तुम्हाला ठेवायचे आहेत, आणि नाव बदलले असले त्याबाबतचं एक तर गॅजेट तुम्हाला घ्यावं लागेल, किंवा मग विद्यार्थी मित्रांनो, जर लग्न झाल्यानंतर मुलींचे नाव चेंज झाले असतील तर त्याचं विवाह प्रमाणपत्र, ओके, मॅरेज सर्टिफिकेटसुद्धा येऊ शकतं. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एवढे डॉक्युमेंट परफेक्ट ठेवायचे आहेत, याच्यामध्ये कोणतीही तुम्हाला काय करायची नाही, हायगई करायची नाही. आणि याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, एक कॉपी जी आहे या सगळ्यांची झेरॉक्स काढायची, याची एक कॉपीचा जो सेट आहे, कॉपी सेट, तर तो तुम्हाला तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सबमिट करावा लागेल, म्हणजे ओरिजिनल चेक करतील आणि एक म्हणजे ओरिजिनल चेक करतील आणि एक कॉपी झेरॉक्सची तुमचे म्हणजे पूर्ण सेटची काय ती सबमिट करून घेतील. दुसरी जी कॉपी आहे विद्यार्थी मित्रांनो, ती तुम्हाला काय, जिथंही तुम्हाला जॉईनिंग मिळेल, म्हणजे अपॉइंटमेंट लेटर भेटल्यानंतर तुम्हाला जाऊन जॉईन करायचं आहे, तर त्या जॉईनिंगसाठीसुद्धा एक कॉपी तुम्ही आत्ताच काढून ठेवायची आहे, सेकंड कॉपी, ओके. आणि एक कॉपी शिल्लक यासाठी काढायची आहे की कधी कधी एखादा डॉक्युमेंट खराब झाला, म्हणजे आपली झेरॉक्स खराब झाली वगैरे, तर त्या सेटमधला काढून घेता आला पाहिजे, किंवा वेळेवर काही काम पडलं तर तिसरी कॉपीसुद्धा असायला पाहिजे. म्हणून अशा 2 किंवा 3 कॉपी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही त्याचे सेट बनवायचे पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंटच्या झेरॉक्स काढून, आणि ते सेल्फ अटेस्टेड असायला पाहिजे, म्हणजे तुमची स्वतःची सिग्नेचर इथं शेवटी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायची आहे, मारायची आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट तुम्हाला तयार करायचे आहेत, ओके. आता विद्यार्थी मित्रांनो, जे मेंडेटरी डॉक्युमेंट आहेत तर ते मी तुम्हाला सांगितले, ह्याच्यामध्ये जे MSCIT वगैरे आहे तर ही तुम्ही नंतर देऊ शकता 6 महिन्याच्या आत, किंवा त्यांनी जो कालावधी दिला त्या कालावधीच्या आत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जी कास्ट व्हॅलिडिटी आहे तर ही सुद्धा तुम्ही देऊ शकता, ओके. आणि विद्यार्थी मित्रांनो, आता जर हे 2 डॉक्युमेंट सोडून तुमच्याकडे कोणतं काही नसेल तर तिथं जी कमिटी आहे त्या कमिटीवर डिपेंड आहे की तुम्हाला वेळ देतील नाही देतील, किंवा मला वाटते एक सर्क्युलरसुद्धा आलेलं आहे, ते सर्क्युलर बघावं लागेल, तुम्हाला सेंड करतो. तुम्हाला ते बॉन्ड द्यायचा आहे 100 रुपयाचा बॉन्ड करून, म्हणजे 100 रुपयाचा जो बॉन्ड आहे तर त्या बॉन्डवर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लिहून द्यायचा आहे की आमच्याकडे हा हा डॉक्युमेंट कमी आहे, तर हा डॉक्युमेंट तुम्ही दिलेल्या मुदतच्या आतमध्ये आम्ही तुम्हाला आणून देऊ किंवा सबमिट करू, अशा प्रकारचा बॉन्ड, किंवा तुम्ही म्हणजे बॉन्डवर ॲफिडेविट करून तुम्हाला त्या प्रकारचं काय करायचं आहे त्यांना द्यायचं आहे, किंवा तुमचं एखादं नाव बा एखाद्या डॉक्युमेंटवर चुकलेलं असेल, किंवा एखादं स्पेलिंग मिस्टेक झाली असेल, तर तसं गॅजेट किंवा गॅजेटच म्हणत आहे
ॲफिडेविट करून घ्यायचं आहे बॉन्डवर तुम्हाला. ओके, तर अशा प्रकार तो बॉन्डसुद्धा तुमच्या जवळ असायला पाहिजे, म्हणजे काही अडचण जर आली तर वेळेवर तुम्ही तो बॉन्ड त्यांना देऊन अश्युअर करू शकता. ओके, अशा प्रकारे विद्यार्थ्यांना सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला काय करायचे आहे, सबमिट करायचे आहेत आणि तयार करायचे आहेत. ओके, पुन्हा एकदा जेवढेही आपले विद्यार्थी एसजे फार्माचे लागलेले आहेत त्या सर्वांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुमच्या पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि विद्यार्थी मित्रांनो, माझ्याकडून तुम्हाला खूप खूप अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र.